नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ चित्ररेखा रवींद्रनाथ जाधव, रायगड जिल्हा परिषद शाळा उसवली खुर्द पनवेल रायगड आपल्यासाठी कविता सादर करत आहे। इयत्ता चौथी मराठीची कविता या भारतात। या कवितेचे कवी आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। या कवितेमध्ये आपल्या भारत देशामधले सगळे जाती भेद धर्म पंथ समुदाय गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न राहता सगळ्यांनी एका भूमीची लेकरं मानवतेची मुलं माणसाची मुलं म्हणून सगळ्यांशी आनंदाने आणि प्रेमाने राहावं असा संदेश त्याच्यामध्ये दिलेला आहे। आणि सगळ्यांना मानवता कळावी, जातीभेद विसरावा, अस्पृश्यता विसरून जावी आणि सगळ्यांना सुख समृद्धी सौंदर्य नांदावं, भीती संकट दूर व्हावं अशी भावना असलेली ही कविता। कवी आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ही कविता आपल्यासाठी मी सादर करते आहे। या भारतात बंधू भाव नित्य वसुदे, देवरची असादे देवरची असादे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, देवरची असादे देवरची असादे, नांदोत सुखे गरीब अमीर एक मतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी, स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसू दे, देवरची असादे देवरची असादे, या भारतात बंधू भाव नित्य वसू दे, देवरची असादे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, देवरची असादे देवरची असादे, सकळां सकळो मानवता राष्ट्र भावना, हो सर्वस्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना, उद्योगी तरुण वीर शीलवान दिसू दे, देवरची असादे देवरची असादे, या भारतात बंधू भाव नित्य वसू दे, देवरची असादे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, देवरची असादे, हा जाती भाव विसरुनिया एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी, खळनिंद कामनी ही न्याय सत्य वसू दे, देवरची असादे देवरची असादे, या भारतात बंधू भाव नित्य वसू दे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, देवरची असादे देवरची असादे, सौंदर्य रमो घरा घरात स्वर्गीया परी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती भोवरी, तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, देवरची असादे देवरची असादे, या भारतात बंधू भाव नित्य वसू दे, देवरची असादे देवरची असादे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, देवरची असादे देवरची असादे देवरची असादे।